Kaisan itu kaya cara itu. नाना साहेब निवृत्ती गांगुर्डे दिगवत तालुका चांदवड जिल्हा नाशिक। आज आमच्या विभागामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये भरपूर पाऊस झाला। या पावसाने इतकं नुकसान झालं द्राक्ष बागेचं की गळकूज ही सगळ्यात जास्त प्रमाणात वाढली। एवढं पाणी म्हणजे झाड लगेच पाणी उचलून घेतं आणि त्याच्यामुळे कुजीची सगळ्यात मोठी समस्या होती आणि ही समस्या खूप अवघड आहे। म्हणजे आत्तापर्यंत आज 45 दिवसाचा द्राक्ष बाग झाला, त्याच्यामध्ये साधारण 70% खर्च होऊन जातो आणि या खर्चाची बाजू म्हणजे आता हे जर पाहिलं तर तुम्ही पूर्ण म्हणजे हे कुजीचं प्रकार आहे आणि नुसतं द्राक्ष बागेचंच नाही तर कांद्याचं रोप व्हायचं आणि सोयाबीनचं सुद्धा पूर्ण म्हणजे वाईट परिस्थिती एकदम। आणि वेगवान आमच्यापर्यंत पोचली आणि इथून मागं पण त्यांनी आमची दखल घेतली होती आणि इथून पुढं घ्यावा आणि शासनापर्यंत या गोष्टीची माहिती पोचवावी आणि प्रत्यक्षात पंचनामे होऊन आम्हाला या गोष्टीचं म्हणजे काहीतरी हे व्हावं आमची एवढी अपेक्षा आहे। काय सांगाल काल झालेल्या पावसा संदर्भात? काल झालेल्या पावसामुळे आमची खूप मोठी नुकसान झाली, खूप मोठी हानी ही शेतकरी सर्व मित्रांवर झालेली आहे। तर आता सध्या ही परिस्थिती पाटाची अशी आहे का तो पाट रुंदीकरण व्हायला पाहिजे। इथं या स्पॉटला जर पाणीच बसत नाही त्या पाटात, पावसाचं जर पाणी आलं तर भयान परिस्थिती होती। काय सांगावं ही परिस्थिती पाहिल्यावर तर काय सांगू नये, ते काही कळत नाही। तर याची दखल पाटबंधारे विभागाने आणि शासनाने तात्काळ घ्यावी। ही दखल घेतल्यास आम्ही सर्व शेतकरी बांधव हे सर्व तुमचे संजय भिका खैरे। काल सकाळच्या सुमारास 6 ते 7:30 दरम्यान इतकं अतिवृष्टी झाली वायगावसाळामध्ये तर त्याला त्या गोष्टी म्हणजे सांगण्याजोगं अजिबात नाही भास। तर आमच्या शेतातून जो गोदरखेड कॅनल जो जायले ते कॅनलची परिस्थिती अशी करून ठेवले कॅनलवाले नाही का ज्याला पाण्याचा पुढं वापर नव्हतो ना उतार पाहिजे ढाळ पाहिजे तो ढाळच नाही त्या पाटाला। त्याला डायरेक्ट त्याचं ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस असा फ्लो तयार होतो का ते पाणी पुढं अजिबात पास होत नाही आणि ज्यावेळेस फ्लो तयार झाल्यानंतर जे पाणी पाटावरून जे वसंडतं आपण जे म्हणतो ना भरावा पाटाचा भरावा तो अतिशय एकदम जमीन लेवल टाकले दे आणि त्या जमीन लेवल भरावा असल्यामुळे ते पूर्ण पाणी आमच्या शेतात जात आहे वसंडून वसंडून गेल्यामुळे असं झालं का आमच्या कांद्याचे चाळीत सुद्धा पाणी घुसले काल आणि त्यातली त्यात आमची सोयाबीन झाली, मका झाली, कांदा असेल किंवा कांद्याचं रोप असेल ते इतकं खराब झालं का त्याला पुन्हा म्हणजे सांगायचं काही राहिलं नाही असं। फक्त आमची अशी एक विनंती आहे परिसर शेतकरी असू किंवा सगळे आम्ही अशी परिस्थिती ठेवले का आमची फक्त एकच कळकळची अशी विनंती आहे या गोष्टीचं शासनाने जेवढी लवकर काळजी घेता येईल तेवढी लवकर लवकर तेवढी काळजी घ्यावी आणि आमचं एक असं आहे इरिगेशन खात्याला जेवढी तुम्हाला शासनाने जेवढी तातडीने आदेश देता येईल जेवढे आदेश देता येईल तेवढी तात्काळ द्यावा अशीच आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे। मी शेतकरी मोहन रावबा खैरे। आमच्या शेतातून ओझरखेड कॅनल जातो। काल झालेल्या पावसामुळे ओझरखेड कॅनल खोल नसल्यामुळे आणि त्याच्या आजूबाजूचे भरावे उंचवट नसल्यामुळे ते पाणी ओझरखेड कॅनात शेताचं पडून ते पाणी शेतात ओसंडलं जातं भरावेवरून। तरी काल जवळजवळ आमच्या परिसरात 500 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली व पिकाचे नुकसान झाले। तरी शासनाने याची दखल घ्यावी। तसेच ह्या ओझरखेड कॅनलला जे पूल बांधलेले आहे किंवा जे मोऱ्या बांधलेल्या आहे त्या अतिशय बारीक असल्यामुळे त्याच्यातून पाणी जात नाही आणि ते पाणी कॅनलमध्ये फुगले जातं आणि ते पाणी जमिनीत ओसंडलं जातं व शेतकऱ्यांचे कांदा पीक सोयाबीन मका जवळजवळ 500 हेक्टरवरील शेतकरी पूर्ण पाण्यात बुडाले गेले होते आणि ह्या कॅनलचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि हीच आम्ही शासनाकडे विनंती करतो।